अभिनंदन. आज आपण इथे मोठ्या संख्येने आलो आहोत. काही आरएसएसच्या मनुवादेच्या आणि ब्राह्मणवादाच्या कपट नीतीमुळे मी ब्राह्मणवाद म्हणतोय, ब्राह्मण बोलत नाही. ब्राह्मणवाद जो ब्राह्मणवाद ज्या शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक करायला नाकारले, ज्या ब्राह्मणवादाने संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून शरीर नष्ट केलं, ज्या ब्राह्मणवादाने इथल्या स्त्रियांना गुलामीच्या जंजिरात अडकवलं, अशा ब्राह्मणवादाला आम्ही पळून लावल्याशिवाय राहणार नाही. मी बुद्धपुत्र भदंतशीलबोधी आहे. मी जरी बुद्धांचा अनुयायी आहे, भगवान बुद्ध मैत्रीचे करुणेचे शिक्षण देणारे महान ज्ञानी आहेत. पूर्ण या पृथ्वी तलावर भगवान बुद्धांचा संदेश 85% देशामध्ये जात असतो. मी त्यांचा प्रचारक आहे, बौद्ध भिक्षू बुद्ध पुत्र आहोत. परंतु जरी मी अहिंसावादी असलो तरी मी बुद्धिस्ट नाही, हे आज मी तुम्हाला सांगून ठेवतो. बाबासाहेबांनी जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेल्या विनयाचा उल्लेख केलेला आहे आणि त्या विनयाच्या आधारावर हे भारतीय संविधान आधारलेलं आहे. त्या संविधानामध्ये बाबासाहेब सांगतात की अन्याय सहन करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. जो आज CAA आणि NRC बद्दल बऱ्याच मान्यवरांनी आपल्याला भरपूर काही सांगितलेलं आहे, वेगळं सांगायची आवश्यकता नाही. मला अशी शंका आहे आणि निश्चितही सांगू शकतो की जो पुलवामाचा बॉम्बस्फोट झाला ते RDS कुठं झालं याचा अजून शोध लावला गेलेला नाही. त्यानंतर जे बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान यातून जे हिंदू बांधवांना 5 जाती धर्माच्या लोकांना भारत देशामध्ये घेतील, तर त्या येणाऱ्या लोकसंख्येमध्ये आतंकवादी सुद्धा असू शकतो. शक्यता नाकारता येत नाही. जर तुम्ही त्याला भारतीय म्हणून जर त्याला नागरिकत्व देत असाल तर तो आतंकवादी नाही, हे कसं तुम्ही स्पष्ट करसाल? आज आमचा भारत देश आकाश मार्गातून येणारा प्रत्येक शस्त्र विमानाचं जे शस्त्र असलं तर त्या शस्त्राला निस्तनाभूत करण्यासाठी ताकद आहे. मग जमिनीवर चालत येणारे आतंकवादी नष्ट करू शकत नाही का? करू शकतात, परंतु या लोकांना संविधान हे पूर्णपणे अंमलात आणायचं नाहीये.